राजस्थानातील जोधपूर परिसरात वैष्णव बैरागी समाजाच्या अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून न्याय मिळावा अशी मागणी बैरागी समाजाने केली आहे. या मागणीसाठी नगरमध्येही वैष्णव बैरागी विकास फाउंडेशन संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन दिलं. राजस्थानातील जोधपूर येथील लोहावर गावातील अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून वैष्णव बैरागी समाजाच्या मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी वैष्णव बैरागी विकास फाउंडेशन संस्थेनं केली आहे. यासाठी संघटनेनं नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून प्रशासनाला निवेदन दिलं. यावेळी उमेश तिवारी, सूरजदास बैरागी, जयदीप तिवारी, रवी पांडे, सागर बैरागी, संतोष बैरागी, गणेश बैरागी, राहुल तिवारी, हेमंत पांडे, निलेश तिवारी, सीमा तिवारी, शीतल तिवारी आदी उपस्थित होते. वैष्णव बैरागी संघटनेचा सचिव आहे अहमदनगर जिल्ह्याचा. आज आम्ही दिनांक 8/10/2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमच्या समाजाच्या लोहाव जोधपूरजवळील एक लोहावर गावातील रामकिशोर वैष्णव यांच्या 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती. 16 दिवस झालेले आहे या प्रकरणावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे पुढं तपास जोरात चालू नाही आहे. त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यात यावं, त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी आणि अशी शिक्षा करण्यात यावी की जेणेकरून पुढं भविष्यात कोणीही असे काही बलात्कार वगैरे करून निर्घृण हत्या करण्याचा विचार कोणीही करणार नाही असं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. वैष्णव बैरागी विकास फाउंडेशन या समाजातर्फे कुमारी हर्षा रामकिशोर वैष्णव यांच्या हत्येसंदर्भात निषेधार्थ संदर्भात कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. तरी 20 दिवस झाले, आरोपींचा काही तपास लागला नाही. त्या पश्चात लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे. विकास फाउंडेशन समाजातर्फे कुमारी हर्षा रामकिशोर वैष्णव यांच्या हत्येच्या निषेधात बैरागी विकास फाउंडेशनतर्फे मी निवेदन करते की याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.